आज मंडळी आपण 3 साहित्यामध्ये तयार होणारी अतिशय परफेक्ट अशी मार्केट साईज श्रीखंडची रेसिपी तयार करणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही सहजपणे बनवू शकता आणि पहिल्यांदा बनवायला असेल एकदम परफेक्ट रेसिपी आहे. श्रीखंड तयार करण्यासाठी 1 किलो इतकी दही घ्यायची आहे. नंतर बाउलवरती स्ट्रेनर ठेवून कपडा ॲड करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दही घेतलेली आहे ती या पद्धतीने ॲड करून द्यायची आहे. आता मित्रांनो, फडक्याला दाबून दाबून या पद्धतीने दहीमधला संपूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे. घट्टसर दही लावायचं आहे. हे बघा, दहीवरती जड वस्तू ठेवून 20 मिनिटाकरता दही साईडला ठेवलेली होती. वाव, हे बघा किती घट्टसर दही लागलेले आहे. तर हे दहीचं चक्क आपल्या बाउलमध्ये काढायचं आहे. सेकंड इन्ग्रेडियंट ऍड करायचं आहे अमूलचं 200 ग्राम इतकं मिठाई मिळेल. पावडर साखर देखील वापरू शकता. 1 चमच इतकी विलायची पावडर ऍड करून छानपैकी मिक्स आउट करायचं आहे. हे बघा मित्रांनो, 3 साहित्यामध्ये अतिशय क्रीमी श्रीखंड रेडी झालेला आहे. यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूट्स देखील ॲड करू शकता. आता श्रीखंड तर रेडी झालेला आहे. श्रीखंड तुम्हाला हवं असेल तुम्ही एकदम मस्त चिल करून सर्व करू शकता. आहा हा, एकदम परफेक्ट क्रीमी श्रीखंड तयार झाले. नक्की ट्राय करून बघा. ड्रायफ्रूट्सने श्रीखंडला गार्निशिंग करायची आहे. सो म्हणजे श्रीखंड रेडी झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली रेसिपी नक्कीच एक लाईक करा. आपल्या चॅनल प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. सो नक्की रेसिपी ट्राय करून बघा. चला म्हणजे पुन्हा भेटूया. हर हर महादेव.